ताबडतो काय काय हो झालं का तुमचं रोहित पास? अहो रोहित चं जाऊ द्या, मुन्नाचं काय झालं ते बघूया. त्याचं काय होणार आहे, त्याचं ठरलेलंच आहे. तो नापास होणार. शिक्षकांबरोबर पैज लावतोस, लाज नाही वाटत तुला? पास नापास पास नापास पास नापास. गोटा तू मुन्ना बद्दल काय बोलशील ना तर एक फाईट मारेन मी तुला. अजून झोपलंय कार्ड. काय झालं? बाळ रडतंय. काय झालं? कानपाट फोडून टाकेन धरून. हा आधी शाळेत नाचायचं, आता बिछाना नाचतोयस. हा उद्या माझ्या डोक्यावर नाच. काय बघतोय? जागा बसायला आहे की नाही? ते मुस्कान फोडून टाकेन धरून. अरे तू काय लहान आहेस? लहान आहेस? सकाळी 5 वाजल्यापासून दुकानावर मी मर मर मरतो. कोणासाठी? माझ्यासाठी. उत्तर उत्तर कशी तयार आहेत बघ. फोडून काढून धरून. लहान आहेस तू? वय काय तुझं? माझं 18, तुमचं 55, दोघांचं मिळून 73. आणि ती आई आणि ती मुलगी त्यांचं सांग. खानदानाची ग्रँड टोटल सांग मला एकदम. अरे 10वीचं वर्ष आहे, माहिती आहे तुला 10वीचं महत्व कळतं तुला? अरे पुढच्या आयुष्याची पहिली पायरी आहे. आता कसा बसा सरपटत रांगत झोपत 10वीपर्यंत आलास. आता 5वा म्हणजे तूही मोकळा होशील, मी मोकळा होईन. नाही तर पायरीचा दगड होऊन राहाल तिकडे. मला चांगलं वाटतं. शाळेत 2च माणसं शिल्लक राहणार. एक तू संस्थापक मेला म्हणून त्याचा पुतळा, आणि तू जीवन त्यामुळे हे करत मारीन धरून हसतोस काय? हसतोस काय? आज काय शाळेत नाही जायचं? जायचं नाही, जायचंच नसणार. जायचं? तुम्ही फुल पॅन्ट घातली आहेत, मी हाफ पॅन्ट घातली आहे. मी जातो शाळेत, माझ्यामुळे आंघोळ झाली तुझी. आता लवकर आटपा आणि शाळेला जा. आम्ही बसतो दुकानात पुड्या बांधून. अहो काय चाललंय काय सकाळी सकाळी? नीट समजावून नाही सांगताय. सांगतो हा बाळ माझ्या चो ने उठा उठा फोडून काढीन. बघतो काय तिकडे? ऐकणारा पोरग आहे. लाडून ठेवलास तू त्याला लाडून. घरात मस्ती, शाळेत मस्ती. याच्या मस्तीमुळे मला सारखं सारखं शाळेत जावं लागतं. हा कमी जातो, मीच जातो जास्त. आता उठा काय देऊ कानपाडात. तुम्ही तरी समजून बघा, नाही तर ठेवा तुमच्या भांडी घासायला. मुन्ना, अरे बाबांचं जरा ऐकत जा. आज सकाळी सकाळी बाबांचा भोंगा का वाजतोय? हे प्रॉब्लेम आहे का? म्हणजे तुला अजून प्रॉब्लेम कळलाच नाही म्हणायचा. चल चल आटोप लवकर. शपथ. चांगल्या सिनेमास्कोप स्वप्नाचा चाक्काचूर करून टाकला. हे घे. आता हे कशाला? नाही म्हटलं, एवढा भिजलाच आहेस ना, इथे चांगलं उरकून घे. हा हे मस्त. प्राजक्ता सोड. प्राजक्ता थांब. प्राजक्ता तुला बघतो. मुन्ना का रे बाबांना त्रास होईल असं वागतोस? बाबांनी किती स्वप्न पाहिली आहेत तुझ्याविषयी माहितीये तुला? झालं हिचं स्वरूप. अरे आपल्या मुलांना डॉक्टर इंजिनियर ऑफिसर व्हावं अशी स्वप्न बाळगणं यात त्यांची काही चूक आहे का? पण तुझं लक्ष मात्र भलतीकडच कळतंय ना? अगं सगळं तोंडपाठ झालंय ग. तू म्हणजे ना अगदी कठीण आहेस बघ. हे बघ शाळेत जाताना हे लाईट बिल भरून ये. प्राजक्ताला सांग ना. आहो भरतो भरतो, पण शाळेला उशीर झाला तर मग ओरडू नको. हा हा हे घे आणि विसरू नकोस, नक्की भर. प्राजक्ता. टडिंग. ओम शिव नारायण 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 केशवराव माधव नाग. ओम शिव नारायण मा केशवराव माधव ना. ओम शिव नारायण.
नाले का चुकलो चुकलो सॉरी 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 ओम शिव तर मुलांनो 1942 साली फार महत्वाची चळवळ झाली होती. आपल्या भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी चले जाव चळवळ सुरू केली होती. अरे हसू दे हसू दे. नाही सर, कागदाचा बोळा पडला होता. सर 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 गांधीजींचा विषय शिकवता, हिंसा नको. हा चले जाव चले जाव मुन्ना चले जाव. चल चल ना मुन्ना ना चल चल चल. अरे घरच्या लाईट बिलचं काय झालं? नुसतं टेन्शन आलंय. बहुतेक घरी मेणबत्त्या घेऊन जावं लागणार आहे. कारखानी सर आयुष्यामध्ये सर पण असे आहेत ना बरोबर नेम. शाळा किती वाजता भरते? 12 सर. 12:30 सर. 11:30 सर. 12:30 सर. अरे नक्की किती सर? छान. माझ्या शाळेतल्या मुलांचं जनरल नॉलेज पाहून आनंद वाटला मला. आणि सुट्टे किती वाजता रे? 5:00 बरोबर माहितीये. आज कोणावरही चिडायचं नाही असं मी ठरवलं होतं, पण दुर्दैवाने तुम्ही समोर आलात. ठीक आहे आम्ही निघतो. निर्लज्ज आहात रे. तुमच्यामुळे ही शाळा म्हणजे मला प्राणी संग्रहालय वाटतं, आणि तुम्ही त्यातली माकड. आणि तुम्ही सर तुम्ही ठरवलं ना आज चिडायचं नाही म्हणून? हो, कारण आज माझा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे सर. शाळा उद्यापासून वेळेवर या शाळेत. सर काय मुन्ना, आज सरांचा वाढदिवस मग साजरा करायचा का? अरे पण कसा? सरांचा हॅपी बर्थडे. सरांचा हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. मुन्ना बोले तो नो टेन्शन. काय रघु, आज खुशीत दिसतोस. ऐका हो ऐका, आज कारखानी सरांचा वाढदिवस असल्या कारणाने आज शाळा लवकर सोडण्यात येणार आहे. हो मुन्नाचा आवाज आहे. सर आज तुमचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे सर. शट अप. काय काय चाललंय? काय अय्या सर, तुम्ही आज तुमचा वाढदिवस. अहो मग सांगायचं नाही का? हॅपी बर्थडे सर. हॅपी बर्थडे. नो नो मिस्टर घाटपांडे, आय कॅन टॉलरेट दिस. मी टू. अहो आमच्या सहनशक्तीला काय अंत आहे की नाही? नाही मान्य आहे मुन्ना स्पोर्ट्स मध्ये चांगला आहे, त्यांनी शाळेला स्पोर्ट्स मध्ये राज्यस्तरावर नेलंय, पण म्हणून किती सहन करायचं? आम्ही का आणि कसं सहन करतो तुम्हाला काय माहिती? बरोबर आहे तुमचं, आणि तुम्हाला असं नेहमी नेहमी बोलायला मला कसं तरी वाटतं. असं करा, तुमचा मोबाईल नंबर मला देऊन ठेवा, आपण या गोष्टी फोनवरच बोलूया. ठीक आहे, घ्या 9820444422. आणि मुन्नाचं हे SSCचं वर्ष शाळेतलं शेवटचं वर्ष ठरू अशी प्रार्थना करूया. मीही करतो. वा बाय द वे, काल तुमचा वाढदिवस होता म्हणे. बेलेटेड हॅपी बर्थडे. काहीतरी केलं मुन्नाने बहुतेक पुटाईकडनं. पिता ते सारे गोड हिवाळा या कवितेत मुंबईच्या बंदराचे प्रातःकाळचे वर्णन केलेले आहे. का काही शंका आहे का? मग सांग ना. तू आधी वर्गाच्या बाहेर जा. दप्तर घेऊन जाओ. दप्तर मुन्ना. तर मी काय म्हणत होते? एक शंका आहे.